नमस्कार। रागादि रोगान सततान शक्तान शेषकायन प्रसुतान शेषान औत्सुक्य महारदिदाद्यंगा यो अपूर्वद्य नमसुतस्म यो अपूर्वद्य नमसुतस्म। आज आपण पंचकर्माविषयी जी माहिती घेत आहे त्यापैकी नस्यकर्म याविषयी आपण माहिती घेणार आहे। नस्यकर्म म्हणजे काय? नासा ही शीर्षोद्वारम असं आचार्यांनी लिहून ठेवलं आहे आपल्या याच्यामध्ये की नासा ही जी आहे याचं जे शिराचं द्वार आहे। आता जे पंच ज्ञानेंद्रिय जे आलेले आहेत की नाही, नेत्र, नासा, मुख जे शब्द सांगितले आहेत, कर्ण, याचे जे काही आजार असतील त्याकरता अग्रगण्य चिकित्सा असेल ते नस्यकर्म आहे। कोमाच्या पेशंटमध्ये असेल, काही शिरशुलाच्या संबंधाने असेल, शिरोरोगाच्या संबंधाने असेल तर ते नस्यकर्म आहे। तर नस्यकर्म करत असताना नुसतं धरलं आणि नाकामध्ये औषध घेतलं असं नाही, त्याची काही पद्धत आहे बरं का? त्याच्यावरती पहिले स्वेदन करणं, नंतर मग तेलात जे असेल ते कोमट करून घालावं लागतं। ते कोमट करताना डायरेक्ट अग्नी देऊ नाही, ते गरम पाण्यामध्ये कोमट करावं आणि मग द्यावं, म्हणजे इन्ग्रेडियंट जळणार नाही, म्हणजे खरं पाकी नसावं। नस्यकर्म करत असताना आभ्यंतर कर्म कुठलं आभ्यंतर तेल देत असतानाही मृदुपाकी असावं, खरं पाकी नसावं, म्हणून तेवढी सावधानता बाळगावी। म्हणून वैद्य सल्ल्यानुसारच ते नस्यकर्म करावं, घरी करून लगेच नस्यकर्म करू नये, वैद्य सल्ल्यानुसारच कर्म करावं। आणि त्याच्यात अजून उपयोग इतकाच छान आहे की खालित्य, पालित्य, केसांचे काही आजार असेल, नेत्राचे काही आजार असेल किंवा प्रतिषय असेल, त्याच्यानंतर नाकाचे हाड वाढलेले असेल, असं अनेक प्रकारचे जे काही आजार असतील शिरोरोगामध्ये, त्याच्यासाठी नस्यकर्म ही अग्रगण्य चिकित्सा आचार्यांनी करून सांगून ठेवलेली आहे। पण ते कुठल्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचं देता येईल की नाही, आता साधारणतः एक्झाम्पल जर म्हटलं अर्कतेल, अर्कतेल नाही घालता येईल आपल्याला लगेच, जर तो पित्तप्रकृती असेल, भल्ला तेल तेल जे आपण तयार करतो, तर असे तेलं जे आहेत ते फक्त मग प्रकृतीच्या लोकांना, म्हणून वैद्याच्या सल्ल्यानुसारच ते तेल वापरावेत। यानुसार आपण पंचकर्माची जी माहिती सांगितली आपण नस्यकर्माविषयी ती घ्यावी। घरी राहा, स्वस्थ राहा, नमस्कार।